आणि आता बातमी आहे नागपुरातून. नागपूरमधील बाजारगाव सोलार कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात 15 ते 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तर मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. नागपूर स्फोटाने हादरलंय. या घटनेत 15 ते 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. जो स्फोट झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. काही लोकांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेला आहे आणि मी स्वतः आता भेट देण्याकरता त्या ठिकाणी निघालेलो आहे. ज्या काही त्या ठिकाणी गोष्टी करायच्या असतील त्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना मदत देखील जाहीर केलेली आहे आणि एकूणच याच्या पाठीमागची कारणं काय आहेत ती कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर नागपूरचे खासदार कृपाल तुमणे यांचीही प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात. आज कोंढाळी जवळील सोलर कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे. कारण ते स्फोटक पदार्थ निर्माण करणारी कंपनी होती आणि या स्फोटामध्ये तिथले जे काही कामगार आहेत हा सुरुवातीचा आकडा 9 आलेला आहे. फार दुःखद अशी घटना आहे. त्या ठिकाणी आपण बघत असतो की मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांना रोजगार देणारी एक संस्था म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आहे, परंतु अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट होऊ नये याकरता कंपनीने त्या ठिकाणी आपली व्यवस्था करण्याची नितांत गरज आहे. कारण वारंवार या पद्धतीचे ॲक्सिडेंट होतात. आजचा ॲक्सिडेंट हा मेजर आहे. त्यांना आम्ही सरकारच्या वतीने सर्वांना मदत करू. 5 लाख रुपयाची मदत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषित केलेली आहे. त्या व्यतिरिक्त काही मदत करता येत असेल तर त्याचा प्रयत्न मी या भागाचा खासदार म्हणून करू.